एका कच्च्या घराला लागलेल्या आगीत दोन चिमुकल्या सख्या भावांचा जळून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास सेमिनरी हिल्स परिसरातील हजारी पहाड येथील गोविंद गोरखेडे कॉम्प्लेक्स येथे ही दुर्दैवी घटना घडली. घरात ज्यावेळी आग लागली तेव्हा तेथे त्याची मोठी बहीण देखील होती. तिचा जीव वाचला, मात्र दोन भावांचे डोळे नेहमीसाठी मिटले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. देवांश रणजित उईके वय 7 वर्ष व प्रभास उईके वय 3 वर्ष अशी मृत भावंडांची नावे आहे. ते त्यांची आई दीपाली हिच्यासोबत एका कच्च्या घरात राहायचे. त्यांचा एक मोठा भाऊ व 10 वर्षीय बहीण देखील आहे. आई दीपाली कामानिमित्त घराबाहेर गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार रात्री थंडी असल्यामुळे मुलांनी घरात शेकोटी पेटवली, मात्र त्यामुळे घरात आग लागली. काही वेळातच आग संपूर्ण घरात पसरली आणि होत्याचं नव्हतं झालं. घर वस्तीपासून काहीशे बाजूला असल्याने चिमुकल्यांचा आरडाओरड देखील लोकांना ऐकू गेला नाही. त्यांच्या बहिणीने कसाबसा बाहेर पळ काढला, मात्र देवांश व प्रभास हे आगीच्या विळख्यात सापडले. काही वेळातच त्यांचा जळून मृत्यू झाला. दरम्यान मुख्य रस्त्यावरून एका व्यक्तीला आगीचे लोट दिसले. त्याने धाव घेतली असता हा प्रकार लक्षात आला. अग्निशामक विभाग व पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. दोन्ही भावांना बाहेर काढण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. उपायुक्त राहुल मदने, गिट्टीखदानचे ठाणेदार महेश सांगडे हे देखील घटनास्थळी पोहोचले होते. काल रात्री 9:30 दरम्यान एक कंट्रोलवरून आम्हाला कॉल प्राप्त झाला होता की दोन मुलं जे आहेत ते घराला आग लागली आणि दोन मुलं त्यामध्ये अडकलेले आहेत. आम्ही तात्काळ त्या ठिकाणी स्टाफसह पोहोचलो. फायर ब्रिगेड त्या ठिकाणी आलं आणि ती आग जी आहे ती विझवण्यात आली. महिला नामे दीपाली उईके या त्यांच्या 4 मुलांसह त्या ठिकाणी राहत होत्या. गोरखेडे कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांचा एक कच्चा झोपडा त्या ठिकाणी आहे आणि मोठा मुलगा आहे जो कामानिमित्त बाहेर होता आणि ते 3 मुलं घरात होती आणि भाजी आणण्यासाठी दीपाली उईके या बाहेर गेल्या. 2 जे लहान मुलं आहेत देवांश आणि प्रभास हे झोपलेली होती आणि त्यांची खुशी नावाची जी मुलगी आहे ती थंडीमुळे थोडीशी पांघरून ओढून ती पण झोपण्याच्या ह्याच्यामध्ये होती, परंतु अचानक तिला घरामध्ये एक धूर झाल्यासारखा दिसला म्हणून ती घाबरून बाहेर पळाली आणि बाजूला थोड्या अंतरावर एक दुकान आहे त्या दुकानदाराला जाऊन घेऊन आली. तोपर्यंत ते घर जे आहे ते पूर्ण आगीच्या बक्षस्थाने गेलेलं होतं आणि दोन्ही मुलांचा त्यामध्ये जळून मृत्यू झालेला. तर फायर ब्रिगेडनी कशामुळे नक्की आग लागलेली असू शकेल याबद्दल अजून अहवाल दिलेला नाही, परंतु आम्हाला जे प्राथमिक त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे ते घरामध्ये लाईट नव्हती आणि त्यामुळे ते दिवे त्या घरामध्ये ते लावत होते, मातीचे दिवे ज्यामध्ये पाम तेल टाकून ते दिवे पेटवलेले होते आणि गॅस जो आहे तो गॅस सिलेंडर जिथे 2 मिळालेले त्यापैकी 1 गॅस सिलेंडर तो लिकेज मिळून आलेला आहे. त्याबद्दल संबंधित कंपनीला पत्रव्यवहार केलेला आहे, त्यामधून ती आग लागलेली असण्याची शक्यता आहे. काल रात्री अचानक गोरखेडे कॉम्प्लेक्समध्ये दीपाली उके आणि त्यांचा परिवार इथे राहत असताना अचानक घराला काही कारणामुळे आग लागली आणि आगीमध्ये त्यांचे 2 छोटे छोटे मुलांचा मृत्यू झाले आणि आज त्यांना पोस्टमार्टमसाठी ते गेलेले आहेत. परंतु आज त्या उके परिवारावर जे संकट आलेलं आहे त्या संकटामध्ये मी जेव्हा सकाळी इथे पाहणी केली असता मला अत्यंत असं दुःख झालं आहे आणि त्या दुःखाचं त्यांना आवरण्यासाठी मी ईश्वरचरणीला प्रार्थना करतो की उके आणि त्या मॅडम दीपाली उके या मॅडमवर खूप मोठं संकट आलं आहे. परंतु संकटातून आपल्याला रस्ता काढावा लागतो. संकट आलेलं हे सांगून येत नसते, हे ईश्वराचा एक हेच असतं. त्याच्यातून आम्ही तुरंत इथनं आम्ही सरळ एक आदिवासी आयुक्त आदिवासी समाजाचे आयुक्त म्हणून ठाकरे साहेब बसतात तिथे आम्ही सगळे आमचे कार्यकर्ता माझे पदाधिकारी आम्ही गेलो आणि ताबडतोब त्यांना सांगितलं का या बिचाऱ्या भांडे घासण्याचा धंदा आहे त्यांचा, त्यांना इन्कम ऑफ सोर्स काहीच नाही आहे आणि त्यांच्याकडे असं मोठं संकट आलेलं आहे. त्या संकटातून त्यांनी ताबडतोब माझं म्हणणं ऐकलं आणि 50,000 रुपये आजच्या आज त्यांनी मंजूर केले. परंतु एक शासनाची प्रोसिजर असते, त्या प्रोसिजरनंतर ते संध्याकाळी मला फोन करतील आणि तो 50,000चा चेक आपण त्या मॅडमला देऊ. आणि मी सगळ्यांना आवाहन करतो त्यांच्या समाज बांधवांना का आणि सगळ्या लोकांना इथे राहणाऱ्या का एक त्यांच्यावर आलेलं जे संकट आहे ते संकट आपण सगळे मिळून कसं सॉल्व करता येईल, कसं आपण त्यांना मदत करता येईल, अशा प्रकारची मदत करून आपण त्यांचं पुन्हा जे उद्ध्वस्त झालेलं कुटुंब कसं वेळेवर येईल यासाठी प्रयत्न करू.
असा मी वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष नरेश बर्डे असं मी सगळ्यांना आवाहन